प्रचाराने आबिद नाईक यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराने गती घेतली आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या आघाडीच्या वतीने अभिज नाईक निवडणूक रिंगणामध्ये आहेत, आपल्यासोबत आहेत अभिज नाईक. अभिजी, काय सांगाल, जवळपास तिसरी चौथी फेरी तुमच्या आता पूर्ण झालेली आहे. प्रभाग 4 मधली प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येक मतदारापर्यंत आपण आपली निशाणी आणि स्वतः तुम्ही पोहोचले आहात. कशाप्रकारे तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? कणकवली शहराच्या नगरपंचायत निवडणुकीच्या बाबतीत प्रभाग क्रमांक 4 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीच्या वतीने मी उमेदवारी भरून आज चौथी ही डोर टू डोर आमची फेरी चालू आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. लोकांचा सत्तेतल्या लोकांच्या विरोधात आज उद्रेक आहे, नाराजी आहे आणि एक प्रकारे सत्ता परिवर्तन ही होणार 100% याच्याबद्दल वाद नाही. आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी पक्षाची सत्ता या नगरपंचायतीवर येईल याबद्दल दुमत नाही. पहिले तर महाराष्ट्र पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विद्यमान आमदार नितेश राणे यांचं भक्कम असं पाठबळ तुम्हाला आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा काय सांगायचं? राणे साहेबांचं पाठबळ हे नक्कीच माझ्या पाठीशी आहे. त्याचबरोबर आमचे लोकप्रिय आमदार हे नितेश साहेब हे आमच्या प्रत्येक घडामोडीवरती नजर ठेवून आहेत. आम्हाला कुठे काय कुठे जायचं, काय करायचं ह्याचं मार्गदर्शन वेळोवेळी करत आहेत. त्याचबरोबर माझ्या पक्षाचे नेतेसुद्धा अजितदादा तटकरे साहेब हे सुद्धा माझ्या दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. ह्याचा एक प्रकारे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज कणकवलीमध्ये एक प्रकारचं तुम्ही पाहिलात सगळ्या 17 वॉर्डांमध्ये फिरून, तर एक प्रकारे एक विरोधाचं, सत्तेच्या विरोधाचं अँटी इन्कम्पन्सी व्होटिंगचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचाच फायदा आज आम्हाला या आघाडीला होणार आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. असं म्हणजे तर नाईक कुटुंबीय जे आहे ते कणकवलीतलं अत्यंत प्रतिष्ठित असं घराणं आहे आपलं. तुमची वैयक्तिक इमेज जी आहे ते खूप कणकवली शहरात असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित असा एक माणूस म्हणून गेलं बघितलं तर प्रभावामध्ये फिरताना कितपत याचा फायदा होतो? 100% ह्याच्याबद्दल वादच नाही. एक, मी लोकांच्या राजकारणात राहताना मी समाजकारणाला जास्त वाव दिलेला आहे. जिल्ह्यात म्हणा, काम करताना मी प्रत्येक वेळी प्रत्येकाला संयमाने आणि सौजन्यानेच लोकांशी वागलेलो आहे. आणि शहरात तर मी वार्डातल्या प्रत्येक प्रभागांमध्ये माझी या जनतेशी नाळ जोडलेली आहे. त्याचाच फायदा मला या लोकांच्या प्रेमातून मला होणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी 4 वॉर्डातून जरी उभा राहिलो असलो, कोणी काही म्हणू की दुसऱ्या वॉर्डात येऊन राहिला उभा, पण मी लोकांची, प्रत्येक प्रभागातल्या लोकांची एक समाजकारण म्हणून आजपर्यंत आज राजकारणातल्या जीवनात कामं केलेली आहेत. माझ्या राजकीय नेत्यांमार्फत असो किंवा आणि माझ्या वैयक्तिक सहभागातून असो, ही मी लोकांची कामं वेळोवेळी केलेली आहेत. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मला या वार्डात आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या पाठीशी या भूमीची ग्रामदेवता श्रीदेव स्वयंभू व बाबा भालचंद्र महाराज यांचे आशीर्वाद घेऊनच मी या रिंगणात उतरलेलो आहे. माझं यश 100% आहे आणि त्याच्याबद्दल आज तुम्हाला या शहरातील जनताच तुम्हाला सांगू शकते. एकंदरीतच भालचंद्र महाराज आणि स्वयंभू रवळनाथ यांच्या आशीर्वादावरती आणि जनतेच्या पाठिंब्यावरती माझा विजय निश्चित आहे. प्रभाग 4 प्रत्येक घराघरामध्ये मी पोचलेलो असून प्रत्येक घरातील व्यक्तीसोबत मी 1-to-1 संवाद साधलेला आहे आणि यातूनच प्रत्येकजण मला वैयक्तिक पाठिंबा जो आहे तो जाहीर करतात. त्याच्यासोबतच या प्रभागातूनच माझ्यासहित आणि नगरसेवकाचे उमेदवार सुनील लोढे यांनासुद्धा भरघोस मतं मिळतील आणि आम्ही दोघं कणकवली शहरामध्ये निवडून जाऊ असा विश्वास अभिज नाईक यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन गणेश गावकरसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग, कणकवली.